नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मी शेतकऱ्यांपासून फक्त एका फोन कॉलच्या अंतरावर. कृषी कायद्या संदर्भातील सरकारची ऑफर कायम चर्चेतूनच मार्ग निघेल. पंतप्रधान मोदींचं सर्वपक्षीय बैठकीत वक्तव्य. कर्नाटकातील गुलबर्गामध्ये महाराष्ट्रातील बसला काळीशाई लावली. गुलबर्गा सोलापूर महाराष्ट्राची बस थांबून घोषणाबाजी. सांगली जिल्ह्यात खुनाचं सत्र सुरू. तासगाव मणेराजुरी जुन्या वादातून महाविद्यालयीन तरुणाचा धारदार शस्त्रानं बोक्सून खून. 3 अल्पवयीन मुलं ताब्यात. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला सगळं बाहेर काढतो. सामना अग्रलेखावरून अण्णा हजारे आक्रमक. तुमचे मंत्री घरी पाठवले ते न विसरण्याचा सल्ला. महाराष्ट्रात आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चा निघाले, आता ओबीसींचे मोर्चे निघणार. 27 फेब्रुवारी रोजी सांगलीत ओबीसी जनमोर्चाचं आयोजन. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली माहिती. गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला जप्तीची नोटीस. थकीत 1,86,00,000 कर भरण्याचे आदेश. नीलम गोरे यांच्याकडून तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकर भरती, बोगस कर्ज वाटप, मालमत्ता खरेदीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सहकार आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश. वाहनासाठी वाट काढताना शिवसैनिकांकडून रिव्हॉल्व्हर्सचं ब्रँडिंग. खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून व्हिडिओ ट्विट. गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघे ताब्यात. नवीन कृषी कायद्यामुळे मार्केट कमिट्यांच्या अधिकारांवर गदा. बैठकीत शरद पवार यांचं वक्तव्य. आणि ओबीसी समाजाच्या जातीनुसार जनगणनेसाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देणार. गोपीचंद पडळकर यांनी दिली माहिती. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.